खुलताबाद हे तालुक्याचं ठिकाण सोलापूर धुळ्या हायवेवर आहे. मागच्या 5 वर्षात तिथे 1000 अपघात झालेत. सभापती महोदय, वेरूळ असेल, खुलताबाद, म्हैसमाळ, सुलूबंजर पर्यटन स्थळ आहेत. 1000 आतापर्यंत जर का ऍक्सिडेंट झाले असले तर तातडीची गरज म्हणून तिथे तुम्ही ट्रामा केअर म्हणजे जे सेंटर आहे सर्व प्रक्रिया बाजूस आजच्या आज मंजूर करणार का? तुमच्याकडे आलाय प्रस्ताव तो. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही माझ्याकडे उत्तर दिलं 4 व 5 हे खरे नाही, म्हणजे प्रस्ताव आला नाही असं तुम्ही म्हणताय. माझा प्रश्न असा होता, हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला परंतु काहीही कार्यवाही झाली नाही, हे खरे आहे काय? आपण लिहिलं हे खरे नाही, बरोबर आहे, पण खाली काय लिहिलं तुम्ही? तथापि खुलताबाद येथे ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याबाबत आपण सांगितलं आयुक्ताला. म्हणजे प्रस्ताव एकदा आला नाही म्हणता आणि एकदा म्हणता सुधारित प्रस्ताव सादर करायला सांगितलं, हे खरं आहे का? एक. आणि उपसंचालकाला आपण केव्हा कळवले? म्हणजे आरोग्य खाते सुद्धा आपलं टोलाटोली करतंय. आपण मागच्या रणजितसिंह मोहिते पाटलांच्या प्रश्नावर असं म्हणलात, 2019 बृहत आराखडा आरोग्य खात्याकडे आला आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर केला नाही असं म्हणताय आपण. म्हणजे मला एक कळत नाही, सुपर क्लास वन ऑफिसर ते परिपूर्ण प्रस्ताव जर का सादर करत नसेल त्याच्यावर का कारवाई करत नाही तुम्ही? आपण प्रश्नावली आम्हाला एवढी मोठी वाचून दाखवली ना, मग आम्हाला सांगता त्यांना कळत नाही का ती? मग त्याच्यावर काय कारवाई करणार? असेच प्रश्न सगळ्या ट्रॉमा केअर सेंटरच्या बाबतीत आहेत. तर मग खुलताबादच्या बाबतीत जो स्पेसिफिक मी 3 प्रश्न विचारले त्याचं आपण मला उत्तर देणार का? एक. आणि अजून एक महत्वाचा, सर परत ताई बोल देतील का पाहिजे, अजून एक महत्वाचा, 2012 जे रेट आहेत महात्मा गांधी महात्मा फुले, हा आज 11 वर्ष झाले. तुम्ही गांधींना अलर्जी का तुम्हाला गांधींची? हा, 11 वर्ष झाले, 11 वर्ष झाले, त्याचे रेट का नाही तुम्ही वाढवत आहे? तुम्ही द्या उत्तर आता एवढं, मग नंतर विचारतो. मीच विचारतो मॅडम. सभापती महोदया, प्रेमाने चर्चा करताय, प्रश्न विचारा. सभापती महोदया, आपल्या सदस्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. ते पर्यटन स्थळ आहे, पण काही जे निकष लावलेले आहेत, आता जो अपघात प्रवण क्षेत्र त्या आपले सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग, त्याच्या शेजारी खुलताबाद हे शहर आणि वेरूळ अजंठा लेणी आहेत आणि घाटातून आपण त्या ठिकाणी जातो. तर हा जो नाही, थोडं उत्तर आलं जो प्रश्न आता, आणि वेरूळ लेणी त्या ठिकाणी आहे, पर्यटक येतात आणि आपल्या माध्यमातून सांगते की 1000 अपघात त्या ठिकाणी झाले. मग ट्रॉमा केअर सेंटरची त्या ठिकाणी गरज आहे, पण त्याचे काही निकष आहेत की बाबा 100 किलोमीटरच्या अंतरामध्ये ट्रॉमा केअर सेंटर असलं पाहिजे, पुन्हा त्याची स्टाफची व्याख्या काय ते सगळं आहे. पण ह्या ठिकाणी जर विचार केला तर आपल्या त्या सेंटरपासून खुलताबादपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावरती आपलं औरंगाबादचं हॉस्पिटल आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालय, म्हणजे त्याच्या आसपास 30 ते 40 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये सर्व हॉस्पिटल आहेत. आणि जर निकषात हे बसत नाही पण तरी सुद्धा त्या ठिकाणची अपघाताची तीव्रता बघता खास बाब म्हणून आपण खुलताबादला ट्रॉमा केअर सेंटर चालू करतो.